आज सरकारनं हा जो NPR CAA आणि NRC ह्या सगळ्याचा धोशा लावलेला आहे, हा या देशातल्या गरीब, सामान्य, प्रामाणिक आणि अल्पसंख्याक सर्व माणसांच्यावर अन्याय करणार आहे. कारण देशामधली जवळजवळ 40% जनता अशिक्षित आहे, अडाणी आहे, जंगलात राहणारी आहे, शेतकरी आहेत, सामान्य माणसं आहेत, आदिवासी आहेत, ज्यांचे रोजचे प्रश्न आहेत महागाई, ज्यांचा रोजचा प्रश्न आहे बेरोजगारी, ज्यांचा रोजचा प्रश्न आहे त्यांचं रेशन कार्ड, ज्यांचा रोजचा प्रश्न आहे त्यांच्या हाताला काम, हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून या लोकांनी अशा प्रश्नांना उत्तरं द्यायची की जी चांगल्या शिकलेल्या माणसाला सुद्धा देता येणार नाहीत. मलाही माहीत नाही माझ्या वडिलांचा जन्म कुठं झाला आणि त्यांचा जन्माची तारीख काय, मलाही माहीत नाही. या 40% लोकांना काय माहिती असणार? आणि मग अशा लोकांच्याबद्दल तुम्ही डाऊटफुल म्हणून त्यांना संशयाच्या घेऱ्यात आणायचं, ही जी दिशा आहे ही दिशा या देशामध्ये धर्माच्या आधारावर अल्पसंख्याक आणि हिंदू समाज याच्यामध्ये सरळ सरळ फूट घडवून आणायची, ध्रुवीकरण करायचं आणि त्या आधारावर फॅसिस्ट प्रवृत्तीनं या देशामध्ये हुकुमशाही राजवट, हिटलरशाही आणायची. मलाच देशभक्ती म्हणा आणि माझ्या विरोधात जो बोलतो तो दोष देशद्रोही, तो घटनाद्रोही, अशी भूमिका या देशातलं दिल्लीतलं सरकार घेतं आणि ती आम्हाला मान्य नाही. बिहारनं धाडस दाखवलं, जनगणना आम्हाला मान्य आहे, आमची नेहमीची जनगणना करायला आमची ना नाही, पण अशा प्रश्नांना आम्ही उत्तरं देणार नाही. जुन्या पद्धतीची जनगणना असेल तर ती होईल. आमचंही तेच म्हणणं आहे की महाराष्ट्रामधलं सरकार हे सुद्धा काही भाजपाचं सरकार नाही. महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, सगळे पुरोगामी पक्ष आहेत, शिवसेना आहे. शिवसेनेची सुद्धा भूमिका हिंदुत्ववादी असली तरी त्यामध्ये ते धर्मवाद काही बोलत नाही, ठामपणानं त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि या तिघांनी एकत्र येऊन बिहारमध्ये जसा ठराव झाला की हे NPR CR CA सब सगळं बाजूला ठेवा, नेहमीची जनगणना करा, त्याला आमचा विरोध नाही, ती भूमिका महाराष्ट्राच्या सरकारने घ्यावी अशी आमची एकमताची मागणी. ओके.